वेलकम टू तामिनी गाइड्स। रिपोर्टर परवेज नाथ आपके साथ, कैमरामैन अक्षय। तर मग चहा वगैरे घेऊया काय करायचं? चालू नाही रे, एवढा पण नाही का, एक नंबर सारखं परवेज। तर मित्रांनो, इकडे बघा, इकडे तर विषय असा झालाय, हे जी कारनामा सांगतोय, कारस्ता सांगतोय, जातच काय इच्छा आहे त्यो। अरे हेच त्यो मेंबर, या या इकडे या इकडे या। तर हा, तर ठरलेलं असं की 4 वाजता निघायचं रूम वरन। हा माणूस, ह्या माणसामुळे सगळा लेट झालाय। काय झालं पम्मे, सांग रे विषय, सांग विषय सांग। हा माणूस झोपलेला आणि झोपेमध्ये याचं सायलेंटचं बटन दबून गेलं। फोनवर फोन केलं, फोन उचलला। पण शेवट भाऊ न आंघोळ करता आलाय। चेष्ट होती गायच, सिरियस घेऊ नका याला। विदाऊट ब्रश करून आलाय, विदाऊट ब्रश करून आलाय, हे पण आहे क्रीम ने ते पण ब्रश केलंय। बरे जाऊ दे, बांटू नका, जाऊ दे बांटू नका। काय ढगाळ वातावरण झाले रे, यार काय करायचं काय माहित नाही, आता सर्विस नाही काय नाही, तर मोबाईल रेंज पण नाही। हे पण मित्र आलेले आहेत तामिनी घाटात फिरायसाठी। चला हे पण तिकडेच चालले। सांग विचार, विचार प्रश्न असा की पूर्व दिशा कोणती सांगतो तुम्हाला? पूर्व दिशा जिथन सूर्य उगवतो त्यो पूर्व दिशा। आता तू शोध तामिनी घाटामध्ये सूर्य कुठून उगवतो हेच लोकांना समजत नाही, कारण इथं सूर्य हा लवकर उगवतच नाही। तर वन ऑफ द फेमस प्लेस इन महाराष्ट्र तामिनी घाट। बरे या लोकेशनला एक फोटो घेऊया, घेऊ घ्या अशा या रोडला, या इकडून अशी गाडी येते ना डायरेक्ट पुढच्या स्टॉपला घेऊन येते। असं गाडी बसका नको मग, ही अशी का अशी गाडी येते का? राहू दे, कॅन्सल कॅन्सल मित्रांनो, पुढे काढू। काय झालं
अरे आम्ही लोकेशन कॅप्चर करत आहे, लोक मध्ये येत आहेत तर आम्ही काय करू सांग बरं तू? लोकेशनच कॅप्चर करतोय, बाकी काही कॅप्चर नाही करत. काय बाकी आहे अजून? तर इथं नाश्ता करायसाठी थांबलोय आपण घाटात. काय अक्षय कसं वाटतंय? मस्त वाटतंय, पण सूर्याला लवकर झालाय आज. सूर्याला सांग की थोडं जायला लेट याला. सूर्य लवकर आलाय, सूर्याला सांगू लेट याला. तर नाश्त्यासाठी थांबलोय आपण इथं. बघू आता पुढं आणि लोकेशन. नाश्ता आलेला आहे मित्रांनो, सगळे नाश्ता करत आहेत. आपण आलोय आता व्हॅली मध्ये, फोटोशूट चालू आहे इथं सर्वांचं. पब्लिक ढीक आवेज काय म्हणतोस? फुल एन्जॉय ब्रो. तर आता उन्हाळ्यामध्ये असा नजारा आहे, माकड वगैरे आहेत खाली. उन्हाळ्यात असा नजारा आहे तर पावसाळ्यात विचार करा कसा नजारा असेल. पावसाळ्यात एक नंबर नजारा असणार, एक नंबर. पावसाळ्यात कसं दिसेल रे? बघ ना क्लास गेलं का ते. उद मांजर आहे का? शेकरू आहे, शेकरू मला वाटते. नाही प्राणी आहे, प्राणी शेकरू आहे रे ते. शेकरू आहे, शंभर टक्के शेकरू आहे. बघ एक कसा कॅप्चर केलाय बघ त्याला मी. ओ बॅग कसा कॅप्चर केलाय माहित आहे त्याला? क्लास. चला कुठं आलं हे बघ इकडे. ऐनवडी मारा सीन नव्हता बंद केलं. हे बघ, हे बघ कसं दिसतंय बघे. आवेज तर अरे विकतचं करवंद घ्यायला ऑनलाईन इथं चालत नाही. ते तर राहू दे, कॅश कुणाकडे नाही. हे दिसत आहेत ते तर खाऊया. काय म्हणतो? हो तू जसं म्हणशील तसंच होईल. बघा तर कुठं काय का नंतर शेव्या खाशी. का बर का रे नाही मला दिसलंय, माझे डोळे एवढे शार्प आहेत. बघ कसे आहेत. तर करवंद सापडलेले आहेत मित्रांनो. धाव अरे धाव की ह्याच्यात. हे बघ तर करवंद बघा. चेष्टा मी करत नाही तर हे बघा करवंदा कसा आहे रानटी फळ. तर खावा रे, खावा रे. तोडतो देतो हातामध्ये चीक बघून खावा सगळे. तोडा जास्तीत जास्त तोडा. मग काय झालं? हा हे दाव ना ह्याच्यात. वा 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 वा. तर तोडा आपल्याला खायसाठी. तर मित्रांनो एवढे गोड लागत आहेत ना,
पम्या जरा टॉप चे एक नंबर वा मला तर नाही मोठं भेटलो ठीक कल्याण काही होत नाही ना काय होत याच आपल्याला नॉलेज नाही सांगतोय हाय 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 ऐकायचंच नाही ऐकायचंच नाही मलाच दोषी ठरवायचा नाहीच आता काय बोलायचं सांगा मित्रांनो गौरव सेठ उत्तरा शक्तिमान यार द्या की मला पण थोडे तुला तरी मोठे मोठे पम्या तर मगाशी कशाचा करवंद मगाशी करवंदाचा विषय झाला आता विषय आहे आंब्याचा चला गे पाडा की रे ए पहिला दगड मारा कोणी तर चला लवकर गाडी नाही तवर इकडे गाड्या गिड्याल नका लागून देऊ हे पुढे जाव पुढे जाव हे मार की गप्पा मॅ अरे रस्त्याकडे नव्हतं तिकडे मारा हे मारा की दगड रस्त्यावर येऊ नको अरे ते हे पाह लागेल पल्डा 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 गाडी बघ रे कामरे येते ना उचल लवकर मा जाऊ दे गाडी तर मित्रांनो बघा निसर्गाच्या सानिध्यातले हे आंबे कुकडचे आंबे मेन फेवरेट डायलॉग बोलला बा मेन गोष्ट सांगायची राहायची आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल आंबे असे तसे एवढे गोड आंबे येत नाही एवढे गोड साखरेला पण मागे टाकतात तर एकाने येऊन खाली घ्या आंबे हे धर ना एक एक पेक मला पडत दवाखान्यात घेऊन जा तर निसर्गाच्या सानिध्यातले आंबे अरे यार बघू शकता सगळे पिकलेले आंबे आहेत सगळे एकही पिकलेले नाही असं नाही बघा तर दोन तीन आंबे मी आताच घेतलेले आहेत हे अस्सल अस्सल माझ्यासाठी आणि आम्ही बिना अक्षला देता खाणार आहे बिना अक्षला देता खाणार आहे हा व्हिडिओ दाखवणार आहे तर हा थोडा लागलेला आहे त्यामुळे ठेवतो दुसरा घेतो तर तुम्हाला खाऊन दाखवतो मी कसा आहे आंबा तर हा छोटा वाला हा बघा सगळे एक नंबर